अलकाताई शिवसेनेचे जिल्हा प्रमुख या तालुक्याचे माजी आमदार जुन्नर तालुक्यामध्ये बिबट सफारी व्हावी या मागणीसाठी आज सकाळपासून उपोषणाला बसलेले आहेत। तुम्ही त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे, तुमची मागणी काय आणि भूमिका काय? आमची भूमिका तीच आहे की बारामतीला बिबट सफारी न जाता जुन्नर तालुक्यात व्हावी, की जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनाला चालना मिळेल आणि जो बेरोजगार वर्ग आहे त्यांना कामाच्या संधी उपलब्ध होतील, म्हणून आम्ही इथं त्यांना हे द्यायला आलो, पाठिंबा द्यायला। बारामतीकरांनी जुन्नर तालुक्याची बिबट सफारी पळवली? पळवलेलीच आहे ना, पळवलेलीच आहे। तुमची मागणी काय? आमची मागणी जुन्नर तालुक्यातच बिबट सफारी झाली पाहिजे। राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, दादाजी या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत, त्या पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री आहेत, वनमंत्री आहेत, उपोषण सुरू आहे। पण आता मागच्या वेळेस दादांनी सांगितलं का चाव्या दुसऱ्याच्या हातात आहेत, त्या चावीवाल्यांनी सांगितलं पाहिजे होतं ना तिथं ठाम की बिबट सफारी ही जुन्नर तालुक्यातच झाली पाहिजे। आता चाव्या दुसऱ्याच्या हातात असल्यावर दादा काय करणार आहे तिथं? चावीवाल्यांनी खोललं पाहिजे ना। तिजोरीची चावी जरी त्यांच्याकडे असली तरी मेन गोडाऊनची चावी उद्धव साहेबांच्या हातात आहे। नाही नाही, जरी गोडाऊनची चावी त्यांच्या हातात असली तर पहिला जो दरवाजा आहे ना तो दरवाजा यांनी खोलला पाहिजे ना, मग गोडाऊनचा मोठा दरवाजा खोलतील दादा। तुमचं उपोषणाला पाठिंबा? हा 100%। नक्की आपण आता जे म्हटलं त्या वाक्याचा अर्थ घ्यायचा काय? म्हणजे आता तुम्ही जे म्हटलं की गोडवांचा दरवाजा उघडला गेला पाहिजे याचा अर्थ नक्की घ्यायचा काय? नाही नाही, जी पहिली जी भूमिका होती ना, आता खरं तर मला स्पष्ट बोलावं लागते की पहिल्यांदा आम्हाला तर सर्वसामान्य आम्ही माणसं होत की आम्हाला फार त्याच्यातलं हे नाही, परंतु पहिल्यांदा असं कळालं की बिबट सफारी दादांनी त्यावेळेस जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून आपल्याकडे मंजूर करून आणला, नंतर बिबट सफारी जुन्नर तालुक्यातच होणार त्याचं मला वाटतं याला आंबेगाव आणला काय सर्वे झाले, म्हणजे हे आम्हाला अगदी आयक्यू माहिती आहे, आम्ही काय फार अभ्यासू माणसं नाही, परंतु हे होत असताना आत्ता एवढ्यात कळालं का बिबट सफारी चालली बारामतीला, आणि मग ते झाल्यानंतर मग तो सगळा गदारोळ झाला, आणि त्यावेळेस म्हटलं की ते नाही ते आपल्या इकडे ते वातावरणच तसं नाही, ते असंच नाही, ते तसंच नाही, आणि काही ज्यावेळेस जनतेने उठाव केला त्यावेळेस मग पलटी की नाही आता विधिमंडळात आम्ही हे मांडलं आहे आणि बिबट सफारी इथं आहे ना, हे मांडलंय पण त्याचा लेखी पुरावा पाहिजे ना आपल्याला। जनतेला मी म्हणेल कारण लेखी पुरावा घ्या मग बसा साहेब, तर आहेत त्यांच्या बरोबर आपण थांबणारच आहे। या तालुक्याचे आमदार असं म्हणाले, तालुक्यातल्या लोकांनी ना नुसतंच गावगावा करून लेखी पुरावा घ्या की ही बिबट सफारी 100% जुन्नर तालुक्यातच होणार। लेखी कोणाचं पाहिजे? लेखी कोणाचं पाहिजे? शासनाचं, म्हणजे मुख्यमंत्र्यांचं। मुख्यमंत्र्यांचा असू द्या किंवा शासन दरबारी जे काम करीत असतील त्यांचा असू द्या। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।